नमस्कार पालक आणि शिक्षक, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 3 मधला इंग्लिश विषयामधला प्लांट मॅजिक या पोयम विषयी बघणार आहोत। तर या पोयमचे काय उद्दिष्ट आहे हे आपण आधी समजून घेऊया। या पोयम मधून मुलांना झाड कसं लावायचं, झाडांचे काय महत्व आहे व या कवितेमध्ये आलेले काही नवीन शब्द ह्या विषयाची माहिती मुलांना मिळणार आहे। ह्या नवीन शब्दांचा काय अर्थ आहे हे आपण मुलांना समजून सांगणार आहोत। तर एनईपी मध्ये म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सांगितलं, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास, मुलांचं भाषिक कौशल्य वाढेल। आणि त्याचबरोबर ह्या कवितेच्या द्वारे आपण मुलांकडून काही ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, म्हणजे झाडं कशी लावायची किंवा ते टीम वर्क करणार आहे, ह्यामुळे त्यांचं सामाजिक ज्ञान वाढेल, म्हणजे सोशल इमोशनल इथिकल डेव्हलपमेंट, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास। तर हे दोन विकास ह्या कवितेमधून मुलांचे वाढतील। धन्यवाद।